पाच वर्षांच्या छोट्या रिहमने आपली धाकटी बहीण टुकाचा टी शर्ट पकडून ठेवलाय जीव वाचवण्याची दोघींची धडपड वर दो काका ओरडून मदतीची याचना करतायत हवाई हल्ल्यानंतर ते राहत असलेली इमारत कोसळली आणि मग त्यांची अशी दैना उडाली आम्हाला वर विमानांचा आवाज येत होता अचानक समोरची कास फुटली मी दरवाजाकडे धावलो सगळीकडे काळा धूर पसरत होता रिहमने माझ्याकडे बघून हाक मारली पण तेवढ्यात इमारतीचा भाग कोसळला आणि तीही खाली पडली दोन्ही मुली वरून खाली पडल्या पाच वर्षांची रिहम दगावली सात महिन्यांची टुका आश्चर्यकारकरीत्या बचावली फक्त त्यांचं एकट्याच घर नाही तर अरिहा शहरात अशा अनेक पडलेल्या इमारती दिसतील बंडखोरांच्या ताब्यात असलेला शेवटचा प्रांत म्हणजे इडलिप आणि तिथल्या रस्त्यांवरची ही दृश्य रशिया आणि सिरियन फौजांनी गेले तीन महिने अहोरात्र बॉम्बचा मारा केलाय संयुक्त राष्ट्रसंघात सुद्धा त्याचे पडसाद उमटले सतत तीन महिने झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे इडली मधली एकूण एक बांधकामं पडली आहेत सॅटेलाइट चित्रांमधून हे स्पष्ट होत आहे की इथली सतरा गावं पूर्णपणे नष्ट झाली आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार शंभर सामान्य नागरिकांमागे एक जिहादी सैनिक इथे राहतोय इटली सध्या तीस लाख लोक राहतात रिहम आणि तुका यांची सुरुवातीला पाहिलेली कहाणी इतर अनेक सिरियन लोकांसारखी आहे युद्धादरम्यान टुकाचा जन्म झाला युद्धाने तिचा जवळजवळ जीव घेतला होता आपली आई आणि बहीण तिने या आधीच गमावली आहे आता युद्धामुळेच पोरक्या झालेल्या अमिमाचा तिला एकमेव आधार आहे